असणाऱ्या जाणकारांशी आम्ही याच विषयावर संवाद साधला. यासंबंधी मतैक्य होणं आणि त्या माध्यमातून महाविद्यालय लवकरात लवकर सुरू होणं गरजेचं आहे असा सूर व्यक्त केला जातोय. चंद्रपुरातील विविध मान्यवरांशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी संजय तुमराम यांनी. वैद्यकीय महाविद्यालय नेमकं कोणत्या जागेवर असावं यावरून जो चंद्रपूरमध्ये वाद निर्माण झालेला आहे त्याबद्दल चंद्रपुरामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या मान्यवरांना काय वाटतं, त्यांचं काय मत आहे ते आपण जाणून घेणार आहोत. माझ्यासोबत वेगवेगळ्या क्षेत्रातले इथं मान्यवर आहेत. डॉक्टर गुलवाडेंकडे आपण पहिले. सर, तुम्ही वैद्यकीय क्षेत्रात काम करता, आता जी प्रस्तावित जागा आहे महाविद्यालयाची ती योग्य वाटते तुम्हाला? आणि जी काँग्रेसकडून मागणी होत आहे, वेगवेगळ्या जागा त्यांनी दाखवलेल्या आहेत, त्या जागा आणि ही जागा कंपॅरेटिव्हली कोणती जागा तुम्हाला चांगली वाटते? सर्वप्रथम 3 जानेवारी 2013 रोजी जे महाराष्ट्र राज्य सरकारने एक निर्णय घेऊन चंद्रपूरमध्ये जी प्रलंबित मागणी होती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची ती त्यांनी मान्य केली आणि जीआर काढून त्याला मान्यता दिली. त्यानिमित्ताने आम्ही सर्व चंद्रपूरकर शासनाचं अभिनंदन करू इच्छितो. आणि आता हा जो जागेचा मुद्दा समोर येतो आहे, तर जागेचा मुद्दा सांगण्याबद्दल एकच मुद्दा आहे की याच्या आधीच ही जागा जी प्रस्तावित जागा जिल्हा आपल्या कार्यालयाने जिल्हाधिकाऱ्यांनी ऑलरेडी डायरेक्टरच्या नावाने दिलेली आहे, तर त्याच्यामुळे आता दुसरी जागा कुठून घ्यायची वगैरे हा प्रश्नच यायला नको. पण ही जी जागा आहे ती रुग्णांच्या दृष्टीने लोकांच्या दृष्टीने योग्य वाटते तुम्हाला? महाराष्ट्र शासन त्यावर तत्पर आहे की ती त्या योग्य करेल. आज ज्या स्थितीत आहे तशावरच मेडिकल कॉलेज होणार नाही, त्यासाठी अर्थमंत्र्यांनी त्याच्यासाठी निधी भी उपलब्ध करून दिलेला आहे आणि आता काही दिवसात ते कामही सुरू होणार आहे. पण त्याच्यावर ती असमतोल जागा आहे, असमतोल असल्यामुळे तिला समतोल करण्यासाठी आणि तिथे प्रारंभिक ज्या सोयी सुविधा आहे त्या उपलब्ध करण्यासाठी सुमारे 60 ते 65 कोटींचा खर्च सांगितला जातो. एवढा खर्च करणं तिथं शक्य आहे का? ते शासनाला शक्य सहज शक्य आहे. शासनाने त्यासाठी निधी उपलब्ध करूनही दिलेला आहे आणि त्वरित कामही सुरू होत आहे. बरं, काँग्रेसने ज्या जागा सांगितलेल्या आहे, 4 जागांची त्यांची मागणी आहे. एक म्हाडाची आहे जागा, एक फॉरेस्ट कॉलेजची आहे, एक शिक्षण विभागाची आहे. तर या जागांच्या तुलनेमध्ये ही जागा खूप चांगली आहे. मेडिकल कॉलेज काँग्रेससाठी किंवा भाजपसाठी होत नाही, या पहिला प्रश्न. मेडिकल कॉलेज जनतेसाठी होत आहे, ते शासन आणत आहे. त्यामुळे शासनाला जी जागा योग्य वाटेल आणि जी जनतेसाठी योग्य असेल त्या जागेची निवड व्हायला पाहिजे, पहिली गोष्ट. राजकारण केलं जातं जागेचं. दुसरी गोष्ट महत्वाची, जी आता जी जागा निवडलेली आहे, खरं पाहिलं तर ती जागा थोडीशी समस्या आहे तिथं. कारण की सामान्य पेशंटला येण्या जाण्याच्या दृष्टिकोनातून एखादा पेशंट ग्रामीण भागातून आला, बस स्टँडवर उतरला आणि अपरात्री महिलेला घेऊन जर त्या भागात गेला तर सुरक्षेच्या दृष्टीनं वाहतुकीच्या दृष्टीनं थोडीशी समस्या तिथं आहे. तिथे होऊ शकतं. जी प्रस्तावित जागा आहे आता जी महाविद्यालयाची, त्याला लागूनच जुनूनच जंगल आहे. जंगली श्वापद तिथे येत असतात मोठ्या प्रमाणात. वाघ असेल, बिबट्या असेल, या प्राण्यांना काही धोका आहे? हो, भविष्यामध्ये कसं असतं की ज्या ठिकाणी मेडिकलचं कॉलेज येतं किंवा ज्या ठिकाणी अशा प्रकारच्या ऍक्टिव्हिटीज होतात, बऱ्याच मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणचं मॅनेजमेंट जे असतं, वेस्ट जे असतं, सिरेंजेस असतील, औषधे असतील, सगळ्या गोष्टी ज्या आहेत, म्हणजे या सगळ्या जंगलामध्ये जर फेकल्या जात असतील तर प्राण्यांना त्याचा प्रचंड मोठा धोका होऊ शकतो आहे. एक उदाहरण मला तुम्हाला द्यावं असं वाटतं. 2 वर्षाच्या अगोदर शिंदेबाईचं जे हॉस्पिटल आहे त्या हॉस्पिटलचा कचरा त्यांच्या यार्डच्या बाहेर भिंतीच्या बाहेरून फेकला जायचा, त्या ठिकाणी बिबटे यायचे, कारण गंदगी जी आहे त्यावर कुत्रे आणि सगळे डुकरे येतात. लोकांना माहीत पडलं की या ठिकाणी डुकरे आणि कुत्रे येतात म्हणून, आणि शेवटी बिबटे आला, बिबट्याने त्या बाईला हॉस्पिटलमध्ये येऊन खाऊन टाकलं होतं. ही गोष्ट आपल्याला विसरता येणार नाही. जागा जर मिळाली प्रस्तावित जागा, तर ती कॉलेज यावर्षी सुरू होण्याची शक्यता? आता जो विषय आपण मांडा प्रस्तावित जागेबद्दलचा, प्रस्तावित जागा जेव्हा आपल्या नावाने येते त्यानंतर मग त्याच्यावर कन्स्ट्रक्शन होतं, तर ते कन्स्ट्रक्शनची जी प्रक्रिया आहे ते जवळपास 5 ते 6 वर्ष चालते. परंतु आता आपण जे अल्टरनेटिव्ह बिल्डिंग म्हणून जे टीबी हॉस्पिटलमध्ये जी तयारी सुरू आहे, तर त्या ठिकाणी ती बिल्डिंग पूर्णपणे तयार आहे. त्याच्यात अल्टरेशन्स करून आपण ती पूर्णपणे बिल्डिंग या नवीन शैक्षणिक क्षेत्रापासून वापरात आणू शकतो आणि नवीन कॉलेज आपण नवीन शैक्षणिक सत्र चालू करू शकतो. धन्यवाद. सगळ्यांना हेच वाटत आहे की या मुद्द्यावरून जो वाद निर्माण झालेला आहे तो कुठेतरी शांत झाला पाहिजे, त्याच्यावर सामंजस्याची भूमिका घेऊन सगळ्या राजकीय पक्षांनी एकसंध एक मतैक्य साधलं पाहिजे आणि एका जागेवर कुठेतरी समाधान मांडलं पाहिजे अशी सगळ्यांची भूमिका आहे, जेणेकरून हे शासकीय महाविद्यालय जे आहे ते लवकर सुरू होईल आणि त्याचा फायदा लोकांना लवकर मिळू शकेल.